नमस्कार मंडळी. तर आज बनवूया तांदळाच्या पिठापासून पापड. आणि हे पापड तुम्ही बघू शकता, अगदी आकाराने लहान आहेत, पण तळल्यानंतर अगदी 4 पटीने हा पापड फुलतो, अगदी खुसखुशीत हा पापड बनतो. तर आजची रेसिपी म्हणजे अगदी तांदळाचे पीठ बनवण्यापासून तर पापड तळेपर्यंत संपूर्ण सविस्तर इथं तुम्हाला मिळेल. त्यासाठी संपूर्ण रेसिपी बघा. रेसिपी आवडली तर लाईक करा व सोबतच RR कुकिंग मराठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पापड खुसखुशीत येण्यासाठी पीठ कसे बनवले जाते यापासून आपण सुरुवात करूया. तर इथं 1/2 किलो तांदूळ मी 1 दिवस भिजत घातले आणि नंतर आता हे तांदूळ छान भिजलेले आहेत तेव्हा संपूर्ण पाणी आपण यातलं काढून घ्यायचं. आणि पाणी व्यवस्थित निथळून झाल्यावर आता हे तांदूळ व्यवस्थित आपल्याला सुकवून घ्यायचे आहे. तर इथं उन्हात वाळवले नाही तरी चालेल. मी हे तांदूळ घरातच कॉटनचा कापड टाकून फॅनखाली वाळवून घेणार आहे. तर सुमारे 3 तासानंतर हे बऱ्यापैकी वाळलेले असतात तेव्हा याचं पीठ बनवून घ्यायचं. आणि हे पीठ आता आपण पापडांसाठी वापरूया. तर अशा प्रकारे पीठ अगदी परफेक्ट तयार झालेलं आहे. आता आपण पापड बनवण्यास सुरुवात करत आहोत तर मोजमाप हे गरजेचं आहे. तर एखादा कप किंवा वाटी फिक्स करायची आणि त्या मापाने आपण पीठ मोजून घ्यायचं. तर 1/2 किलो तांदळाचं सुमारे 3 कप हे पीठ तयार झालेलं आहे. आता पाण्याच्या प्रमाणासाठी जेवढं आपण पीठ मोजलं तेवढंच आपल्याला पाणी लागेल. तर 3 कप पीठ होतं, 3 कप आपण पाणी घेतलेलं आहे. तर मंद आचेवर हे पाणी आपल्याला गरम करून घ्यायचं आहे. तर आता पाणी जसं गरम होतं आहे तसं एक एक मसाला, एक एक पदार्थ आपण यात घालू ज्यामुळे पापड चविष्ट होतील. 1 चमचा मीठ घातलेलं आहे, 1 चमचा जिरं व ओवा आपण घालूया. आणि पापड चांगला फुलण्यासाठी, खुसखुशीत येण्यासाठी यामध्ये आपण टाकूया 1 चमचा पापड खार. हे पापड जर तुम्हाला थोडे तिखट आवडत असतील तर यामध्ये तुम्ही चिली फ्लेक्स घालू शकता. तिथे मी 2 चमचे चिली फ्लेक्स घातलेली आहे. तुमच्या आवडीनुसार चिली फ्लेक्स तुम्ही घाला. म्हणजेच हे पापड बनवताना, म्हणजेच तांदळाची खिची पापड बनवताना चिली फ्लेक्स घालत नाही. आम्हाला हे आवडतात म्हणून मी घातलेली आहे. पाण्याला संपूर्ण उकळी आल्यानंतर गॅस बंद करायचा आणि पिठामध्ये अशा प्रकारे हे पाणी घालत जायचं आणि मिक्स करत जायचं. म्हणजेच काय मंडळी, आपण बनवत आहोत तांदळाची खिची या पापड. तर खिशी न बनवता अशा प्रकारे गरम पाणी घातलं व्यवस्थित पीठ मिक्स होतं, इथं गाठी राहत नाही. आणि गरम पाण्याचा वापर आपण करतो त्यामुळे सगळ्या मसाल्यांचा अर्क त्या पाण्यामध्ये उतरतो आणि चविष्ट असे हे पापड आपले बनतात. तर पाणी खूप गरम आपण वापरलेलं आहे, हाताने हे मळणं अशक्य आहे. तर मी इथं मॅशरचा उपयोग केलेला आहे आणि अशा प्रकारे हे पीठ मळून घेतलेलं आहे. थोडं गार झाल्यावर हाताला पाणी लावत त्याचे असे गोळे आपण बनवून घ्यायचे. तर सुमारे 1/2 किलो पिठामध्ये जेवढे गोळे बनवू शकतील तेवढे गोळे आधी बनवून घ्या, कारण आपल्याला हे पीठ पुन्हा वाफवून घ्यायचं आहे. तर प्रत्येक गोळा असा थोडासा चोळून मधोमध त्याला होल करायचा, म्हणजे पीठ हे व्यवस्थित वाफलं जाईल, मधोमध देखील कच्चं राहणार नाही. तर गॅसवर असं पाणी ठेवून त्यावर चाळणी ठेवायची, चाळणीला तेल लावायचं आणि एक एक गोळा असा यावर आपण अरेंज करायचा. तर काही वेळातच जवळपास 5 गोळे हे झाले होते. अशा प्रकारे आपण त्याला अरेंज केलं, यावर झाकण ठेवू आणि 20 मिनटं व्यवस्थित वाफवून घेऊया. म्हणजे यात कच्चापणा राहणार नाही, पापड अगदी खुसखुशीत बनेल म्हणजे बनेल. तर 20 मिनटं झालेली आहे. इथं मी उघडून पाहिलं तर प्रत्येक गोळा हा छानपैकी फुललेला आहे. म्हणजेच पहिल्या पायरीमध्ये आपण पिठाचा कच्चापणा संपूर्ण काढलेला आहे. असं हे वाफलेलं पीठ म्हणजेच खिशी खायलाही खूप छान लागते, नक्की ट्राय करा. आता पुढे जाऊया. आता आपण एक एक गोळा असा प्लॅस्टिकच्या एका मोठ्या कॅरीबॅगमध्ये टाकायचा आणि त्याला मोडायचं. म्हणजे जेवढे शक्य असतील तेवढे मोडा. सुरुवातीला मी 2 गोळे असे मोडून त्याच्या लाट्या पाडून घेणार आहे. आणि जसे उरलेले जे गोळे आहेत त्यांना पुन्हा झाकून ठेवायचं, म्हणजेच ते गरम राहतील आणि पुन्हा जेव्हा आपण लाट्या बनवू तेव्हा आरामात त्या लाट्या बनतील. तर असे 2 गोळे मी व्यवस्थित तोडून घेतले. आता लाटण्याच्या मदतीने आपण हे व्यवस्थित मॅश करून घेऊया. तर मंडळी, इथं प्लॅस्टिकची कॅरीबॅग वापरत आहोत तर पीठ हे खूप गरम असतं, यामुळे प्लॅस्टिकची कॅरीबॅग वापरणं अनिवार्य आहे. तर थोड्या वेळातच गोळा थोडा थंड झालेला आहे तेव्हा हातानेच मी याला चोळून घेतलं. तर एरवी आपण पापड बनवतो तेव्हा जशा पापडाच्या लाट्या बनवतो तशा प्रकारे आपल्याला लाट्या बनवून घ्यायच्या आहे. ज्या आकारात तुम्हाला लाट्या हव्या त्या आकारात तुम्ही बनवू शकतात. म्हणजेच पापड लहान मोठे हवे त्यानुसार तुम्ही लाटी बनवा. तर असा लांबोळका रोल मी बनवला, आता त्याचे आपण काप करून घेऊ म्हणजे एकसारखे आपले पापड येतील. तर आज मी लहान आकारात हे पापड बनवणार आहेत म्हणून लहानच मी इथं याच्या लाट्या पाडलेल्या आहेत. तर लाटी अशी मस्त तयार झालेली आहे, याला एकही सुरकुती नाही. म्हणजे आपलं पीठ छान मळलं आहे, पापड अगदी छान बनतीलच. तर लाट्या 2 गोळ्यांच्या आपण पहिले बनवल्या, आता याचे आपण पापड बनवूया. तर प्रत्येक वेळेस लाटी ही झाकत जायची. तर पापड आपण 2 पद्धतीने इथं बनवणार आहोत. पहिल्या पद्धतीमध्ये गोळा प्लास्टिकवर मी ठेवलेला आहे.
वरून प्लास्टिक ठेवत प्लेटने असं दाबून घ्यायचं. दाबल्यानंतरही छानपैकी पापड आपला तयार होतो. तुम्हाला या पद्धतीने पापड बनवायचा असेल तरी चालेल, किंवा नेहमीप्रमाणे जसं आपण पापड लाटून बनवतो त्या पद्धतीने देखील आपला पापड अगदी मस्त बनतो. खाली तूप तेल काही एक न लावता मस्त गोल गरगरीत आपले पापड बनतात. तुम्हाला जी पद्धत सोयीस्कर वाटेल, सोपी वाटेल, त्या पद्धतीने तुम्ही पापड बनवा. असे मस्त हे पापड बनतात, एकही पापड तुटणार नाही, फाटणार नाही. तर काही वेळातच अवघे आपण अर्ध्या किलो पिठापासून जवळपास 80 पापड बनवलेले आहेत. आणि चांगलं कडकडीत 2 दिवस वाळल्यानंतर हे पापड वर्षभर स्टोअर करण्याकरता तयार झालेले आहे. आकाराने जरी लहान हा पापड असला तरी हा पापड 4 पटीने फुलणार, कारण बनवायची पद्धत इथे योग्य आहे. आता हा पापड आपण तळून बघूया. तर अगदी आकाराने लहान असलेला हा पापड तळल्यानंतर तुम्ही बघू शकताय 4 पटीने फुललेला आहे. तर अशा छान खुसखुशीत तांदळाच्या पिठाच्या पापडासाठी लाईक बनतो. तर मंडळी लाईक करा, शेअर करा ही रेसिपी. व याप्रमाणेच अशा भरपूर वळवण रेसिपी मी आधी देखील शेअर केलेल्या आहेत आणि करत राहील. त्यासाठी RR कुकिंग मराठी चॅनलला लवकरात लवकर सबस्क्राईब करा, म्हणजे अशा परफेक्ट रेसिपी तुमच्यापर्यंत नक्कीच पोचतील. तर चला मंडळी, भेटू आपल्या अशा छान नवीन परफेक्ट रेसिपीजसोबत. तोपर्यंत बाय बाय, टेक केअर.